बाकी श्रीमंतांची यादी जर तुम्हाला बघायची असेल तर कमी नाही या जगामध्ये. अरे राम आणि कृष्ण तुम्ही नाही मान्य करून घेत, सिकंदरा तर इतिहासातला मान्य करून घ्याल की सिकंदरासारखा राजा नाही कोणी, सार्वभौम चक्रवर्ती राजा होता सिकंदर. त्या सेनापतीनं सांगितलं, महाराज आमचे राजे जाता जाता तुम्हाला सर्वांना सांगून जात आहेत की अरे एवढं कमवलं मी, बघा माझी संपत्ती माझ्या नावावर तुम्ही माझ्या अंत्ययात्रेला आलात, इकडं मी कमवलेली प्रॉपर्टी एवढं जरी माझ्या जवळ असलं तरी सर्व खाली टाकून चाललो, जाताना खाली हातानं चाललो. मोतने जमाने को ये समाधि खा डाला. सिकंदराचं मनोगत आहे. सिकंदर सांगतो तुम्हाला आणि मला ऐका, मोतने जमाने को ये समाधि खा डाल, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला, मिला डाला खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली, दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली. गजेंद्र जेव्हा जंगलामध्ये निघायचा त्याला पाहून हिंस्र पशु वाघसिंह सुद्धा आपला रस्ता बदलवून द्यायचे. एकदाचा प्रसंग गजेंद्राला वाटलं, नाताळच्या सुट्ट्यात आपण चांगल्या ठिकाणी कुठेतरी फिरायला जाऊ. गजेंद्राने आपल्या परिवारातल्या साऱ्या लोकांना घेतलं, आपल्या मुलांना, नातवंडांना, सुनवयांना, सर्वांना घेतलं आणि घनदाट अशा जंगलामध्ये आला आणि जलक्रीडा करू लागला. पाण्यामध्ये गजेंद्र उतरलेला आहे, गजेंद्र सोंडेमध्ये पाणी घेतोय आणि आपल्या प्रियजनांच्या अंगावर फुंकार मारतोय, सर्वांच्या अंगावर पाणी फेकतोय गजेंद्र. गजेंद्राची जलक्रीडा चालू आहे, उन्मत्त झालेला आहे, घरादाराच्या पलीकडे त्याला काही दिसत नाही. या गजेंद्राची ती अवस्था पाहिली, परमात्म्याला सुद्धा दया येऊ लागली. गजेंद्र जलक्रीडा करत असताना अचानक त्या सरोवरामध्ये एक मकर आहे, तो मकर पाण्यामध्ये आला आणि त्याने गजेंद्राचा पाय पकडला. गजेंद्राच्या लक्षात आलं की मगरानं आपला पाय पकडलाय. आपल्या पोरानं आरोडी मारून सांगितलं, ए पोरानो अरे माझा पाय पकडलाय, पाय ओढा मला बाहेर. फार गर्व असतो बरं काही काही बापांना लेकरांवर, असावा गर्व पण तो आंधळा गर्व नसावा. या गजेंद्रला वाटलं की बास मला नेतील बाहेर उडून. आमचे कीर्तनकार महाराज आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांना बघायला गेलो, त्यांनी सांगितलं माझ्याकडे इतका पैसा आहे मुंडकं कापलं तरी जोडून घेईल म्हणे. अरे ही मस्ती आहे संपत्तीची, पैशाची मस्ती करता तुम्ही, संपत्तीची मस्ती. अरे पैसा कोणाकडे नाही, आता भिकाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये आहेत. या जगात ज्याच्याकडे सोनं चांदी कपडे आत्ते धन दौलत आहे तो श्रीमंत नाही, श्रीमंत तो ज्याच्या अंतयात्रेला हजारोने लोक आले. जन्मालाय ना आपल्या हातात नाही पण मरण मात्र आपल्या हातात आहे. कबीर महाराज म्हणतात, तुम्ही जेव्हा जन्माला आलात ना तुम्ही रडत होता, आता असं जगा असं जगा. तुम्ही जन्माला आल्यानंतर हसणाऱ्या लोकांनी तुमच्याकरता रडलं पाहिजे की अरे गावातली अत्यंत चांगली व्यक्ती गेली. हा मधला जो टप्पा आहे जन्म आणि मरणाच्या मधला, तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं घालवा. इतकं सत्कर्म करवा, इतकं सत्कर्म कमवा की ते तुम्हाला परलोकी कामी येईल. संपत्तीच्या नादी लागू नका दादा, आहे तोपर्यंत दान धर्म करा, ते तुमच्या परिवाराला सुद्धा सुख देईल. दान धर्म करा ही बोर्णेकरांना सांगण्याची गरज नाही. मला नाही वाटत मी माझ्या आयुष्यात तुमच्या एवढं दान धर्म करणारे लोकच पाहिले नाही कुठं. तुमचा नाद नाही करायचा दान देण्याच्या बाबतीत. मी तुम्हाला चॉकलेट बिकलेट देत नाही बरं, जी आहे ती वस्तुस्थिती सांगतोय. दाखवून द्या अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या गावा एवढा पैसा कोणत्या गावाजवळ शिल्लक आहे. मला स्वाभिमान आहे, मी ज्या ज्या ठिकाणी जातो कीर्तनानं स्वाभिमानानं सांगतो, माझ्या बोरण्या गावाचा आदर्श घ्या, बोराळ्याचा आदर्श घ्या,
की संसारासाठी इन्व्हेस्टमेंट करणारे लोक पाहिलेत, पण माझ्या गावानं परमार्थासाठी इन्व्हेस्टमेंट केली. परमार्थासाठी कष्ट केले. बाकी ही संपत्तीचा काय गर्व धरायचा नाही, आहे तोपर्यंत दानधर्म करत राहायचं. तुम्हाला जिथे आवडेल तिथे दानधर्म करा, कुठे करा मी सांगणार नाही. बाकी श्रीमंतांची यादी जर तुम्हाला बघायची असेल तर कमी नाही या जगामध्ये. अरे राम आणि कृष्ण तुम्ही नाही मान्य करून घेत, सिकंदरा तर इतिहासातला मान्य करून घ्याल की सिकंदरासारखा राजा नाही कोणी, सार्वभौम चक्रवर्ती राजा होता सिकंदर. काय त्याची अपेक्षा मडेहल रे, काय त्याची अपेक्षा, जिवंत राहिले नाही सिकंदराची भरपूर संपत्ती त्याच्याकडे. पण सिकंदर ज्या वेळेला मरणार होता ना, सिकंदरानं आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं. त्यानं त्याच्या मृत्यूपत्रामध्ये वारसदार नाही लिहिला, त्याची अंत्ययात्रा कशी काढायची असं लिहून ठेवलं. सिकंदर मेला, सिकंदराच्या अंत्ययात्रेसाठी जगभरातून राजे आले आणि त्याच्या सेनापतीनं त्याची अंत्ययात्रा अशी काढली. सिकंदराचं प्रेत किरडीवर ठेवलं आणि दोघी हाताशे खाली सोडलेत. एका बाजूला संपूर्ण राजे चालत होते, दुसऱ्या बाजूला हत्तीवर हिरे माणिक मोती जवारा दास दास्या पत्न्या नातू मुलं ही सर्वी नातवंड चालत होते. एका बाजूला परिवारातली लोक आणि सर्व संपत्ती, दुसऱ्या बाजूला सर्व राजे लोक चालत होते जगभरातून आलेले आणि सिकंदराचे हात खाली सोडलेले होते. त्या देशोदेशीच्या राजाने बोलवून घेतलं सिकंदराच्या सेनापतीला, सिकंदरा अरे इकडे ये, अरे सार्वभौम चक्रवर्ती राजा आहे हा सिकंदर, यानं आयुष्यात काय कमवायचं बाकी ठेवलं आणि काय त्याची अंत्ययात्रा काढली रे, किमान त्याच्या प्रेताचे तरी हाल करू नका. त्या सेनापतीनं सांगितलं महाराज आमचे राजे जाता जाता तुम्हाला सर्वांना सांगून जात आहेत की अरे एवढं कमवलं मी, बघा माझी संपत्ती माझ्या नावावर तुम्ही माझ्या अंत्ययात्रेला आलात, इकडं मी कमवलेली प्रॉपर्टी एवढं जरी माझ्या जवळ असलं तरी सर्व खाली टाकून चाललो, जाताना खाली हातानं चाललो. मोतने जमाने को ये समाधी का डाला. सिकंदराचं मनोगत आहे. सिकंदर सांगतो तुम्हाला आणि मला ऐका. मोतने जमाने को ये समाधि का डाल, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला, मिला डाला खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली. दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे. कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, क्षमा तक नहीं जलती आज उनकी तुर्बत पर, आज उनकी तुर्बत पर, आज उनकी तुर्बत पर. जैसी करनी Thank you.
काय जीवनाचा गर्व करता तुम्ही? जा सिकंदर चल बसे गए कई धनवान, बसा सिकंदरा सारखा राजा गेला तर दोघी हात खाली होती, काय गर्व करतो? संपत्तीचा गर्व करायचा। गजेंद्र अत्यंत उन्मत्त आहे, त्याला गर्व आहे त्याच्या घरच्या लोकांचा। त्यानं त्याच्या मुलांना सांगितलं, मकरानं पाय पकडू द्या माझा, मला तुमच्यावर स्वाभिमान आहे, मला तुमच्यावर गर्व आहे, चला ओढा मला। सर्वांनी सेफ्टीत सोंड अशी साखळी तयार केली, गजेंद्राला बाहेर ओढू लागला। गजेंद्र उन्मत्त, गजेंद्राला वाटतं मी बाहेर निघून जाईल, पण असं म्हणतात कित्येक हत्तींचं बळ मकराला पाण्यामध्ये असतं, पाण्यात त्याच्यापुढे कोणाचं शान पण चालत नाही, मगर मात्र सोडायला तयार नाही। शेवटी मुलं थकले हो गजेंद्राचे, गजेंद्राच्या पत्न्या सरोवराच्या बाहेर काठावर बसलेल्या होत्या आणि विचार करायला लागल्या, म्हाताऱ्याची आता वय झाली, म्हाताऱ्यासाठी पोरांना मध्ये जाऊ देणं काही योग्य नाही। म्हातारी हळूच पोराच्या कानात सांगते, पोरा ओ, अरे पिकलेलं पान आहे, कधीतरी गळून पडेल, सोडा। ही गजेंद्राची कथा आहे बरं, तुमची माझी नाही। जो मनुष्य संसाराकरता हाय हाय करतो ना दादा, शेवटी त्याचा गजेंद्रच होतो, लक्षात घ्या। परिजनांनी परिवारातल्या लोकांनी सोडून दिलं गजेंद्राला। गजेंद्र विचार करतो की अरे ज्यांच्याकरता एवढे कष्ट केले, ज्यांच्याकरता लबाड्या केल्या, एवढा संसार थाटला, हे सर्व मला सोडून गेले याकरता? आणि माणसाला ना झट लागली असं म्हणतात, ठोकर लागली की डोळे उघडतात, पण एकदा वेळ निघून गेली की गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही। म्हणून सावधान, तुमच्याकडे वेळ असेल तर सावध व्हा, परलोकी येईल अशी काहीतरी संपत्ती कमवा। जो पश्चाताप गजेंद्राला झाला तो तुम्हाला आणि मला होईल। गजेंद्र आता विचार करतोय काय करावं। गजेंद्राच्या लक्षात आलं, त्यानं बऱ्याचदा भागवत कथा संत चरित्र ऐकलेले होते। गजेंद्र विचार करतो की बस आता देवाशिवाय पर्याय नाही, आणि जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतं ना तेव्हा देवाला हाक मारा। तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने हात मारतात त्याच्यावर अवलंबून परमात्मा तुमच्या रक्षणा करता आल्याशिवाय राहत नाही। फक्त तुम्ही हात कशी मारतात, ज्यानं ज्यानं हाक मारली ना तो परमात्मा आलाय, ज्यानं ज्यानं हाक मारली ना तो परमात्मा धावलाय। फक्त हाक मारणारा कोण आहे, त्याची शिल्लक काय आहे, त्याच्यावर अवलंबून आहे। राजस्थानामध्ये एक राजकन्या आहे, राव दुधा नावाचे राजे आहेत, त्यांना 5 मुलं आहेत। 4 नंबरचा पोरगा नाव आहे राणा रतन सिंह, त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव मीराबाई ठेवलं, मीराबाई। मीराबाई अत्यंत गोड होत्या स्वभावाने, लहानपणी मीराबाईंना संतांची संगत झाली आणि मीराबाईंना भगवंताचं वेळ लागलं। त्या मीराबाईवर जेव्हा वेळ आली, मीराबाई गिरधर गोपाल समोर वीरातीन देवाला हाक मारते, परमात्म्याला यावं लागलं। अरे ज्या वेळेला द्रौपदी 100 कौरवांच्या मध्ये उभी आहे ना दादा, साडी उडते तोपर्यंत कन्हैया येत नाही, पण साडी सोडून देवाला यावं लागलं। हा गजेंद्र विचार करतो, आता देवाशिवाय पर्याय नाही, आपलं दुःख आपण देवाला सांगितलं पाहिजे, देवाकडे गेलं पाहिजे। या जगाला दुःख सांगू नका, दुःख सांगायचं तर देवाला सांगा। हे जग असं आहे दादा, हे जग हसून ऐक, रडून ऐकताना हसून सांगा। तुमचा किती जवळचा मित्र असू द्या, त्याला तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट सांगा, तो रडून ऐकेल, पण वेळ आली ना तो हसून सांगेल। आपलं दुःख कधी सांगायचं तर देवाला सांगा, कोणाला सांगू नका, कोणी तुमचं दुःख कमी करू शकत नाही। गजेंद्राने विचार केला, माझ्यावर वेळ आहे आता, काय करावं? आहेस ना परमात्मा,
तड्यात मड्यात होता त्याचा विचार. त्यानं सरोवरातलं एक कमळाचं फूल उचललं, गरागरा 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 सोंडीतून फिरवलं आणि आकाशात धिरकावलं आणि फेकून असं म्हटला, मी असं ऐकलंय या जगामध्ये कोणीतरी देव आहे आणि खरंच जर तो देव असेल, खरंच जर त्याचं अस्तित्व असेल, खरंच जर तो परमात्मा नावाची काही वस्तू असेल तर माझ्या रक्षणा करता येईल. विश्वास नाही त्याला पूर्णपणे देवावर, जर तर बरं आहे, असेल तर येईल लक्षणा करता. परमात्मा इतक्या वेगात आला सांगतो तुम्हाला, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. जसं गजेंद्राने वर पाहिलं पिवळा जरजरीत सा पितांबर दिसला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर वय सोनी, गरुडावर वय सोनी माझ कैवारी आला. गजेंद्राला मोक्ष मिळवून दिला कशाने, एकदा नाव घेतल्याने. म्हणून देवाला सांगा की देवा तुझं नाव घेतोय आम्ही, तुझ्या नावावर रजिस्टर झाले, मानतो, तुझं अस्तित्व मान्य करतो, फक्त काय कर आमचं रक्षण कर. यार एवढा सर्व इतिहास वाचलाय ना, एवढ्या लोकांना तू तारलं ना तर आम्हाला सुद्धा तारून नाही. पुढच्या कथा फार सुंदर आहेत, 10 वाजलेत बरोबर, 11:15 11:30 देवाचा जन्म होईल. देवाला मनवण्याकरता, देवाला खुश करण्याकरता साधनं सांगितलेत. त्यातलं एक साधन आहे परमात्म्याच्या चिंतनात नृत्य करणं. म्हणून सर्वांना प्रार्थना असेल, आपण एक भजन म्हणूया, सर्वे मिळून म्हणूया, सर्वे मिळून नाचूया आणि सर्वे मिळून गाऊया. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतंय की देवाने आपल्याला तारावं, त्यांनी जागेवर उभं राहावं. फक्त पोरांनाच वाटतं, ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना, ज्यांना नाही वाटतं त्यांनी बसावं. म्हणून देवाला सर्वांनी सांगावं, अजिबात बोलायचं नाही, जो बोलेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. आजूबाजूच्याकडे बघायचं नाही, आपण आपलं बघायचं आणि देवाला हाक मारायची की देवा आतापर्यंत तू भरपूर लोकांना तारले, आता आम्हालाही तार. तारा हे सारा जमाना शाम हमको भी तारो, शाम हमको भी तारो. तारा है सारा जमाना शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना शाम हमको भी तारो. हमने सुना है शाम बिगड़ी को तारा, हमने सुना है शाम बिगड़ी को तारा, हमने सुना है शाम बिगड़ी को तारा, हमने सुना है बिगड़ी को तारा. बेरोका करके बहाना शाम हमको भी तारो, रही सारा जमाना शाम हमको भी तारो. द्रौपदी को तारा, हमने सुना है श्याम द्रौपदी.
कुब्जा को तारा, हमने सुना है श्याम कुब्जा को तारा, हमने सुना है श्याम कुब्जा को तारा, हमने सुना है श्याम कुब्जा को तारा, चंदन का करके बहाना हमको भी तारो, सारा जमाना श्याम हमको भी तारो, पुराण की जय, राध की जय, भगवान की जय, पार्वती पतये हर हर महादेव, नमः पार्वती पतये हर हर महादेव, नमः पार्वती पतये हर हर महादेव, तारा हे सारा जमाना श्याम हमको वितार, देवाने कोणाकोणाला तारलं त्याचा संपूर्ण इतिहास या भजनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला कळाला. नामचिंतनातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते, मोक्ष मिळू शकतय. पण यामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घेत असताना, नामचिंतन करत असताना याला एक गतिरोधक आहे. तो गतिरोधक जर कशाचा असेल तर गर्वाचा आहे. असं म्हणतात गर्वाचं घर खाली असतं. गर्व कोणत्या गोष्टीचा करता? ज्याने ज्याने गर्व केला त्याचे परिणाम भोगावे लागलेत. सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात की राजन, देवाधिदेवांचा राजा इंद्र, त्याला संपत्तीचा गर्व झाला, त्याला संपत्तीचा मोह झाला, त्यानं भरपूर सारी संपत्ती साठवून ठेवली. तो म्हणतो माझा एवढा श्रीमंत कोणीच नाही, सर्वांनी माझ्या पुढे नतमस्तक व्हावं. आणि ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून जात असताना एका ऋषीच्या आश्रमाहून इंद्र जाऊ लागला. त्या ऋषींचं नाव होतं दुर्वासा. ऋषींचं नाव दुर्वास आहे. त्यांच्या नावामध्येच अर्थ येतोय. दूर म्हणजे लांब, वास म्हणजे सानिध्य. ज्यांचं सानिध्य दूर असावं, जवळ आलं की संकट येत. दुर्वास ऋषीने असा विचार केला, देवांचा राजा इंद्र आहे, माझ्या आश्रमावरनं चालला, याचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून असा एक फुलहार घेतला आणि भला मोठा गुलाबाचा फुलहार खालून असा आकाशामध्ये गिरकावला. तो फुलहार इंद्राच्या गळ्यामध्ये पडला. इंद्राने तो गळ्यातला हार काढला, त्या हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. हत्तीने तो हार भिरकावला आणि फेकून दिला. दुर्वास ऋषींना राग आला. सांगितलं, इंद्र उन्मत्त झालास तू, तुला तुझ्या संपत्तीचा गर्व आला. अरे जा, ज्या संपत्तीवर गर्व करतोस ना, ती संपूर्ण संपत्ती तुझी समुद्रात गळून पडेल.
इंद्राची पूर्ण संपत्ती समुद्रामध्ये बुडून गेली. इंद्र हा कंगाल झाला. इंद्राकडे काहीच नाही. इंद्र भिकेला लागला. इंद्राकडे अमृत होतं. ते अमृत सुद्धा त्रिपुरासुर नावाच्या दैत्याने चोरलं आणि समुद्रात फेकून दिलं. इंद्र रडत रडत क्षीरसागरामध्ये आला आणि विष्णू परमात्म्याला सांगितलं, प्रभू काय नाही उरलं स्वर्गामध्ये, सारी संपत्ती समुद्रात गळून गेली, काय करावं लागेल. परमात्म्यानं सांगितलं, इंद्रा तुला गर्व झाला होता त्याचा परिणाम आहे. जर तुला वाटत असेल तुझी संपत्ती तुला परत मिळावी तर याकरता तुला थोडे कष्ट करावे लागतील. काय कष्ट करावे लागतील? ज्या समुद्रामध्ये तुझी संपूर्ण संपत्ती गळून पडली त्या समुद्राचं तुला मंथन करावं लागेल. इंद्रानं सांगितलं, मी मंथन करण्याकरता तयार आहे. अरे पण तुझ्या एकट्याकडून त्या समुद्राचं मंथन होणं शक्य नाही. समुद्र अत्यंत आवाढव्य आहे. कशी तू तुझी संपत्ती काढू शकतो? तुला असुरांचा त्या ठिकाणी सहारा घ्यावा लागेल, मदतीची गरज असेल. कोण जाईल? तेव्हा दैत्यांचा राजा होता बली. त्या बलीकडे कोण जाणार आहे? नारदाला सांगितलं, शिस्ताई करण्याकरता पाठवलं. नारदानं सांगितलं, बली देवांची संपत्ती समुद्रामध्ये गोडून पडली आहे, ती संपत्ती परत काढण्याकरता तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तू मदत करशील? बलीने सांगितलं, मी मदत करेल पण त्यात माझा फायदा काय? अरे जी संपत्ती निघेल त्यातली अर्धी तुम्ही घेऊन टाका, अर्धी देव लोक घेऊन टाकतील, काही अडचण नाही, आम्ही तयार आहोत. समुद्र मंथन होणार आहे, त्या मंथनाची तयारी चालली आहे. विंध्याचल नावाचा पर्वत आणला, वासुकी नावाचा सर्प आणला, भरपूर असे वृक्ष तोडले, समुद्रामध्ये टाकले, त्या पर्वताची रही बनवली, वासुकी नावाच्या सर्पाची दोरी बनवणार आहे. पण विष्णू परमात्म्याने सर्व देव लोकांना बोलून घेतलं आणि सांगितलं, हे तुम्ही ज्यांच्या सोबत आता जाताय, ज्यांच्या सानिध्यात तुम्ही जाताय, ती लोक चांगले नाही, त्यांची फिटिंग जरा उलटी आहे. म्हणे कशी? शेवटी दैत्य आहेत गेलेत की सुरुवातीलाच म्हणायचं, आम्ही तोंडाकडून उभे राहू सापाच्या. का बर? तुम्हाला सांगतो तेवढं करा, जास्त शहाणपणा करायचा नाही. गेल्या गेल्या सांगायचं दैत्यांना, आम्ही तोंडाकडून उभे राहू. बरोबर, दैत्य तोंडाकडून तुम्हाला शेपटीकडून जावं लागेल. का बर? अरे तो सापाला ओढलं की तो साप विष ओकेल, गरड ओकेल, त्या विषेपासून तुम्हाला त्रास होईल. त्रास होऊ नये म्हणून तुम्ही शेपटीकडून उभे राहा. पण तुम्ही जर म्हटले ना शेपटीकडून उभे राहतो, तुम्हाला दैत्य उभं राहू देणार नाही. त्यांची फिटिंग उलटी आहे. काही लोकांची फिटिंग उलटीच असते. मी नेहमी सांगत असतो कथा कीर्तनांमध्ये, काही लोकांना शिद सांगितलं की उलट वाटतं, उलट वाटलं की शिद, उलट सांगितलं की शिद वाटतं, शिद सांगितलं की उलट वाटतं. एक माणूस गिरणा डॅमवर गेला, उडी मारायला लागला. एक कीर्तनकार महाराज भेटले, म्हणे का रे काबर मरतो रे? म्हणे महाराज जगून काही फायदा नाही. म्हणे काबर? म्हणे माझी बायको माझं ऐकत नाही. म्हणे येड्या, कोणाचीच ऐकत नाही, तुझे काय घेऊन बसला? नाही महाराज, माझी जरा जास्तच वाईवर आहे, अजिबात ऐकत नाही, मी जे सांगतो त्याच्या उलट करतो. कीर्तनकार लोक लय हुशार राहतात. कीर्तनकार बाबा म्हणे, मग तू उलट सांगत जाय. तो म्हणे, नाही नाही मला मरू द्या. अरे तू मरू नको ना, तू शिद सांगितलं की ती उलटी करते की नाही, तू उलट सांग बरं, करून पाय. पटलं तर ठीक, नाही तर उद्या मरून जाय. तो म्हणे करून पाहतो. घरी आला आणि त्यानं पहिलाच बॉम्ब फेकला. मला भूक नाही. ती म्हणे जेवणच पडी. तो म्हणे बापरे, आयदा शिद होई गी. बाबांना मंत्र काम करी. जेवण बिवण पोटभर झालं. जेवता जेवता त्याच्या बायकोला सांगे, म्हण देख मन बापने गण कष्ट कळतात पण काही चांगला नाही होता. म्हणे मग काल दी ते ना पित्तर आहे पण आपले काही पित्तर घालणार नाही. बाई म्हणे असो कसो चाली, मग सासरा होता इथलं कमाई डेलचे आणि इथलं कोणाकरता असं चालावू नाही, पित्तर तर घालणाच पडी. तो म्हणे बापरे बाबा, आहे तशी तर राहील बट. तो म्हणते पित्तर घाल
फक्त आगारी पूर्त करते म्हणे आज कस चाली बटी भाऊ बनकी सांग नि बडी तो म्हणे भाऊ बनकी सांग साधे साधे करजो आपलं भजा पापडी ते म्हणे पुरण टाकजो गावराने हरवरांदाय पिवर बिल रात्रना दोन वाजेनी लागली ती पोया टाकायला बापरे पुरणाच्या पोया सुंदर स्वयंपाक केला अख्खी भाऊ बनकी जेवायला असे वडे तळले तिनं कचोरी सारखे काय सांगावं तू लय गोड काही काही माऊल्यांच्या हाताला संवाद राहत नाही तर आम्हाला अनेक प्रसंग येतात मागे एक प्रसंग घालतात अशी भजी होती ताट माग कुराडकन तोडू वाटे तिले अवघड आहे अनेक प्रसंग येतात आमच्या सारख्या अख्खी भाऊ बनकी जेवायला सर्वे लोक जेवून तृप्त झाले रामभू असा पित्तरच घाला नाही तुम्ही कधी मग असं जे आपलं काम सर्व व्यवस्थित झालं पण आनंदाच्या भरात तो विसरला की इनी फिटिंग उलटी असे चार वाजता तो म्हणे देख सर्व नियमन होई गे गिरणाल पाणी आले मी आगारी फेकी अस ते म्हण थांबा मी बी अस तो म्हणे नको ना ती म्हणे येसू चाल त्यांनी डोका माझ राहिन नाही ना स्क्रू उलटा आहेत बस फटपटीवर बस नातील मांगे फटाडी गेला गिरणा नदीवर लावलं तो म्हणलं आघारी मी टाकती म्हणे मी जाजो तिनं आघारी घेतली व आता पाण्यात जायला लागली तो म्हण दे पुढे पाणी खोल आहे जाऊ नको ती म्हण जाजू हो काकार तिने फिटिंग उलटी आहे रे जाय असं सांगतो जाऊ नाही ती पण तो म्हण दे पुढे खोलचे जाऊ नको ती म्हण जाजू तो म्हणे पुढे कराडे जाऊ नको ती म्हण जाजू जो गई का नाही अजून मिळून येईन अरे उलट्या फिटिंगचे होते दैत्य दानवानं सांगितलं की आम्ही तोंडाकडनं उभे राहू तुम्ही शेपटीकडनं उभे राहायचे दानव म्हटले आम्ही तोंडाकडून जाऊ तुम्ही शेपटीकडून काहीतरी फायदा असला पाहिजे झालं समुद्र मंथन चालू गरा 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 मंत्राचल पर्वत फिरवू लागले आणि ते समुद्र मंथन चालू असताना पहिलं जे निघालं ते विष हलहाल नावाचं अत्यंत विषारी त्या विषाच्या प्रभावानं ह्या सृष्टीवर त्राही त्राही मचून गेली तेव्हा देवादिदेव महादेवाचं सर्वांनी स्तवन केलं महादेवाला बोलवलं महादेव अत्यंत घोर महादेवा इतकं घोडं दैवत नाही बोलवलं आणि महादेवाला विष भोला नाथ से निराला कोई और नहीं अनाथ से निराला कोई और नहीं भोला नाथ से निराला विष पिण्या करता ब्रह्मा जी पुढे आले नाही वास्तविक या पृथ्वीची निर्मिती ही पृथ्वी निर्माण करणारे ब्रह्माजी आहेत संगोपनाचं कार्य महाविष्णूंकडे दिलंय पण विष्णू परमात्मा क्षीरसागरामध्ये पडलेले आहेत काय करावं म्हणून महादेवाला बोलवलं बोला दैवत कोणाला बी सापडतं हे दैवत कोणाला बी काही काही तो बरेच गांजा घेऊन बसतात मंदिरावर बम बोले टेकडीवाले कैलास के राजा चिलंभरात आजा दम लगाने आजा नौकर आहे काय तुझा तो म्हणजे महादेवाला नैवेद्य देतात गांजाचा इतकं भोळं दैवत तरी त्या भक्ताला जवळ घेत आहे जगात भोले बाबा एवढं भोळं दैवत नाही अत्यंत भोळं बोला नाथ से निराला कोई और नहीं नाथ से निराला कोई और नहीं
कोई नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं। प्राशन केलं, भगवंताच्या कंठामध्ये ते विष राहिलं, भगवंताचा कंठ निळा झाला, भगवंताला नाव पटलं नीळकंठेश्वर। आणि मग पुन्हा समुद्र मंथन चालू झालं। समुद्र मंथनामध्ये बघता 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 14 रत्न निघालेत। 14 रत्नांमध्ये सूर्यनारायण निघाले, चंद्र भगवान निघाले, मदिरा निघाली। मदिरा म्हणजे दारू। समुद्र मंथनातून निघाली केडी निघाली, उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, कामधेनू नावाची गाय निघाली, पांचजन्य नावाचा शंख निघाला, गांडीव नावाचा धनुष्य निघाला, शमंतक नावाचा मणी निघाला। केडी ना, केडी असते ना, केडी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे। हे सर्व बघता बघता साक्षात लक्ष्मी माता सुद्धा निघाली, ती विष्णू परमात्म्यानं स्वीकार केली। असे जवळजवळ 13 रत्न निघाले आणि 14वं रत्न जेव्हा अमृत निघालं, ते अमृत बाहेर आले धन्वंतरी भगवंत, आणि घेऊन आल्याबरोबर त्या ठिकाणी दैत्याने झडप घातली आणि ते अमृत पडवून नेलं। भगवंतानं मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण केल्यानंतर सर्वांना रांगेत बसवलं आणि परमात्मा नृत्य करतात। परमात्म्याने देव लोकांना अमृत पाजलं, दानवांना मदिरा पाजलं, दानवांना मदिरा पाजून त्यांना भ्रमित केलं, देवलोकांना अमृत पाजलं। आणि हा छेड झाल्यामुळे त्यावेळेला सर्व दैत्यांना पडवून लावलं देवलोकांनी। दैत्य पडवून गेल्यानंतर असं वाटलं बलीला की आपला छेड झाला, या लोकांनी आपल्याशी खोटं बोलले। पण तरी सुद्धा इंद्राने इंद्रपद हिसकावलंय ना, इंद्रपद घ्यायचं। मग इंद्रपद मिळवण्याकरता अमृत मिळाल्यानंतर अमृत होऊ, अमर होऊ आणि आपण इंद्रपदावर बसू। पण त्यापेक्षा अजून एक दुसरा पर्याय आहे, जर का आपण 100 यज्ञ केले आणि 100 यज्ञाचं पुण्य नारायणाला समर्पित केलं तर आपल्याला इंद्रपद मिळेल असं म्हटलं जात। मग बलिराजाने यज्ञ करायला सुरुवात केली। बलिराजाने पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा भर यज्ञाकरता काही कमी सामुग्री लागते काय? यज्ञ करण्याकरता खूप खर्च लागतो आणि जवळजवळ 99 यज्ञ केले बलिराजाने। 100वा यज्ञ आरंभीला जर 100वा यज्ञ पूर्ण झाला असता आणि त्याचं फल जर नारायणाला दिलं असतं तर बलिराजाला इंद्रपद मिळालं असतं। पण जेव्हा त्याने 100वा यज्ञ आरंभीला तेव्हा अदिती माता आणि कश्यप नावाचे ऋषी यांच्यापासून एक संतान जन्माला आली, ते म्हणजे भगवान वामन। फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला भगवान श्री वामनाचा जन्म झाला। 33 कोटी देव भगवान वामनाच्या त्या ठिकाणी स्वागता करता आलेत। निरागस्वशी मूर्ती कोपिनवंता खलु भाग्यवंता कोपिनवर ऊन लागू नये म्हणून भगवान सूर्यनारायणाने वामन भगवंताला छाता दिला। गायत्री मातेने भिक्षेचं पात्र दिलं, पार्वती मातेने भिक्षेचं पात्र दिलं, गायत्री मातेने माळा दिल्या, ब्रह्मदेवाने खडाऊ दिल्यात। सुंदर अशी भगवान वामनाची मूर्ती, वामनाचा जन्मच या करता होता, बलिराजाचा यज्ञ पूर्ण होऊ नये याकरता। भगवान श्री वामन त्या ठिकाणी निघालेत आपल्या आई बाबांपासून आणि बलिराजाच्या यज्ञ मंडपाकडे येत आहेत। बली अत्यंत दाता होता, दानशूर होता, बलीसारखा दाता नाही दादा। हा जो आहे ना बली, हा जेव्हा देवासमोर दान देण्याकरता उभा राहिला ना तेव्हा बलीची आई समोर आली होती आणि ती बलीची आई म्हणते जगाचा मालक माझ्या पोरासमोर हात जोडून उभा आहे, जगाच्या मालकानं भिक्षा मागावी असा पोरगा माझ्या पोटी जन्माला आला। जेव्हा माझा पोरगा माझ्या पोट्यामध्ये होता तेव्हा माझे पती बिरोचन राजा हे वारले होते आणि बिरोचन मेल्यानंतर मी सती जाण्याकरता निघाली होती।
बर झालं मी सती गली नाही, भली हुवी सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हात, देवान सुद्धा हात पसरवावे तसं पुरग माझ्या पोटी जन्माला आलं, धन्य झालं माझं जीवन। बलिराजा जरी राक्षस कुलात जन्माला आलेला असला तरी अत्यंत दानशूर होता, त्याच्या दारातनं कोणी याचक भुकेला जात नव्हता, असं बलीचं जीवन होत। म्हणून बलिराजाच्या दारासमोर आलेत भगवान वामन आणि शिपायांना सांगितलं जा जाऊन सांग तुमच्या राजाला कोणीतरी बटुक भगवंत कोणीतरी भूदेवा ब्राह्मण त्याच्या दाराशी आले। शिपाय आले, शिपायांना सांगितलं महाराज कोणीतरी याचक आलेला आहे, याचना आहे त्याची काहीतरी भिक्षा मागतोय। बली लगेच निघाला, बलीचे गुरु होते शुक्राचार्य, त्यांनी सांगितलं बली अरे जाऊ नको, शंभरावा यज्ञ जर का एकदा पूर्ण झाला की मग मात्र तुला कुठे जायचं तुझा, पण शंभराव्या यज्ञाची आहुती देऊन टाक। बली म्हणतो नाही, आधी दान देणार आणि मग शंभराव्या यज्ञाची आहुती टाकणार। बलिराजा तिथनं निघालाय अंतर्ज्ञानाने, दिव्य दृष्टीने पाहिलं शुक्राचार्यांनी, हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात नारायण आहेत। बलिराजा वामनाच्या समोर उभाय, हात जोडून यांनी सांगितलं महाराज तुम्हाला काय पाहिजे, बोला तुम्हाला काय देऊ। वामनानं सांगितलं मला का, मागण्याकरताच राहिलो, बोला ना महाराज काय पाहिजे तुम्हाला, हिरे माणिक मोती पाहिजे, जवाहरात पाहिजे, महाराज तुम्ही दिसायला सुंदर आहेत, माझ्या नगरीतल्या एखाद्या ब्राह्मणाच्या मुलीसोबत तुमचं लग्न करून देऊ, तुम्हाला छोटासा आश्रम बांधून देऊ, काय हवं काय तुम्हाला, तुम्ही बोलावं आणि मी द्यावं, तुम्ही मागण्याकरता तुम्हाला विलंब होईल, मला देण्याकरता विलंब होणार नाही, बोला तुम्हाला काय पाहिजे। भगवान वामनानं सांगितलं बली मला काही नको, मला फक्त तीन पग भूमी दे, तीन पावलं भूमी हवी। हसायला लागले बलिराजा, अरे तीन पावलं भूमी, अरे चालत जा, जिथपर्यंत चालत जाशील तेवढी जमीन तुझ्या नावे करून देतो, तीन पग भूमी मागतो, हो मला फक्त तीन पावलं भूमी द्या, याच्या पलीकडे काही नको। बलिराजा म्हणतो अरे जशी तुझी मूर्ती छोटी आहे ना तसं तुझं डोकं पण छोटं असं दिसतं मला, तुला मागण्याचं डोकं, अरे बली तुझ्या समोर प्रसन्न आहे आणि तीन पावलं, मला फक्त तीन पावलं भूमी हवी आहे, काही नको दुसरं दिली जा संकल्प, अरे तीन पावलं भूमीचा कोणी संकल्प सोडत असतं का, दिली असं नाही संकल्प सोडा। हातामध्ये पाणी घेतलं, शुक्राचार्य भुंगरा बनून बसले, काडी टोचली आड आला म्हणून फोडीला डोळा, असंच आहे जो आडवं येतो ना दान देणाऱ्याला त्याचा डोळा नाही, काय काय फुटेन कलियुगात सांगता येत नाही, पण कोणी दान देत असेल त्याला आडवं येऊ नका। जगाचा मालक ज्याच्या इच्छे वाचून पृथ्वीचं पान सुद्धा हलत नाही, या विश्वाचा जनिता भिक्षा पात्र घेतलं आणि बलीच्या दरवाजासमोर उभाय, आणि जगाचा मालक त्या बलीला म्हणतो हे बली तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे जोनी, भगत भर दे रे जोनी, ओ तेरे द्वार एवढी झोडी माझी भर
रहो अपना ऐसा के युग युग तेरी रहेगी शान भगत वर दे जगाच्या मालकान बघा बली सारखा दाता नाही दादा तीन पग भूमी परमात्म्यानं विराट रूप धारण केलं एका पायामध्ये संपूर्ण मृत्यू लोक व्यापला दुसऱ्या पायामध्ये ब्रह्मांड व्यापलं आणि सांगितलं बोल बली तिसरा पाऊल कुठे ठेव प्रभू मी माझी इष्टेट दान केली मी स्वतःला दान केलं नाही तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा तिसरा पाय बलीच्या डोक्यावर ठेवला अशी भगवंताची लीला आहे हे भगवंताचे सर्व स्वरूप आहे राजा परीक्षितीला सांगतात राजन मृत्यू लोकांमध्ये परमात्म्यानं देणारा तो घेणारा तो आहे नामचिंतनही तो करायला लावतो द्वेष परमात्मा प्राप्ती करता दोन साधन असतात एक तर देवावर प्रेम करा नाही तर देवाचा द्वेष करा द्वेष करायचा असेल तर कंसा इतका करा रावणा इतका करा शिशुपाला इतका करा आणि प्रेम करायचं असेल तर मीराबाई इतकं करा राधे इतकं करा सखूबाई इतकं करा प्रेमाने परमात्म्याला जवळ करता येऊ शकत नाहीतर द्वेषाने परमात्म्याला जवळ करता येऊ शकत परमात्म्यानं स्वीकारावं असं जर वाटत असेल तर हे दोन पर्याय त्या करतात बलीने एक पर्याय स्वीकारला आणि आपल्या कुळाचा उद्धार करून घेतला परमात्म्याने प्रत्येक युगामध्ये अवतार घेतलेत राजन सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात राजन अंश अंशात्मक 24 अवतारांमध्ये एक महत्वाचा अवतार आहे जो नवमस्कंदामध्ये सांगितलेला आहे नवमस्कंदामध्ये अनेक राजांच्या कथा आल्यात सगर नावाच्या राजाला 60,000 पुत्र होते अंशुमान दिलीप भरीत भरत भगीरथ जनगंगा आणली गंगा तुम्हाला आणि मला मिळाली भगीरथामुळे मिळाली जगाच्या पाठीवर गंगा नदी अत्यंत पवित्र आहे जशी गंगा नदी पवित्र आहे त्या गंगा नदीप्रमाणेच त्रेता युगातला हा रघुवंश पवित्र आहे या वंशामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा झाला ज्या राजाची ख्याती आहे की त्याच्यासारखा दानसूर ज्याने स्वप्नात दान दिलेली प्रॉपर्टी जागृती अवस्थेत दान देऊन टाकली त्याच्या वंशामध्ये खटवांग दीर्घबाहू रघु आणि त्या रघुराजाला एक पुत्र झाला त्याचं नाव दशरथ त्या दशरथाच्या कुळाचा अत्यंत गोड आणि सुंदर असा विस्तार आहे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या आधी त्यागमय चरित्र सांगावं त्यागातून परमेश्वराची प्राप्ती आहे भोगातून नाही परमात्म्याला त्याग आवडतो प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यागानं भरलेलं आहे हे त्याग रहित त्याग भरित चरित्र ऐकल्यानंतर प्रभूचं चरित्र आपल्याला ऐकायचं आता रामायण रामकथा 9 दिवस सांगितली जाते 7 दिवस सांगितली जाते तुम्हाला 15 मिनिटात काय सांगणार पण 10 ते 15 मिनिटांमध्ये रामकथा सांगून मला दशमस्कंदामध्ये प्रवेश करायचा आहे